संस्थेच्या विकासासाठी नेत्यांनी शेतकऱ्यांचं हित जोपासावं, रामदेव सरकर यांनी मांडले विचार. येणाऱ्या 18 जून रोजची उमरखेड जिनिंग प्रेसिंगची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं तालुक्यातील वैभव असलेलं अमृतेश्वर देवस्थान हरदडा येथे आज नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार नागेश पाटील अष्टीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच यवतमाळ शिवसेना जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे, रामभाऊ देवसरकर, माजी यवतमाळ जिल्हा परिषद बांधकाम सभापती उमरखेड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब चंद्रे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर अग्रवाल, तातू पाटील देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक प्रमुख उपस्थित होते. यावेळी रामदेव सरकर यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. संस्थेचा लेखाजोखा त्यांनी वाचवून दाखवलाय. भाजप पक्ष खोटाडे आश्वासन देतात, त्या आश्वासनाला बळी पडू नका असंही त्यांनी बोलून दाखवलं. ही संस्था शेतकऱ्यांची आहे, ती चांगली टिकली पाहिजे, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि येणाऱ्या 18 तारखेला कपबशा निशाणीवर मुलीचा शिक्का मारून 16 पैकी 16 उमेदवार निवडून देण्याची विनंती केली आहे. यावेळी तालुक्यातील मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. म्हणजे आम्ही वाटेल ते करायचं, पुन्हा सोयऱ्या धैर्याचं राजकारण करायचं, तुमच्यावर दबाव टाकायचा, माझ्यावर दबाव टाकायचा, तातूजीवर दबाव टाकायचा आणि मग पुन्हा सहकाराच्या निवडणुका लागल्या की आठवणी करून द्यायच्या आणि निवडणूक जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न करायचो. नंदकिशोर अग्रवालजींनी अतिशय योग्य पद्धतीत मांडलं की ही लढाई विचारधारेची आहे. एका बाजूला विचारधारा आहे की सहकार जिवंत राहिलं पाहिजे, सहकार वाढलं पाहिजे, सहकार टिकलं पाहिजे आणि एका बाजूला विचारधारा आहे की हे सहकाराचं स्वाहकार कसं केलं पाहिजे. कुठेतरी आपल्याला या हा निर्णय घ्यावा लागेल की या वेळेसच्या निवडणुकीमध्ये एका बाजूला भारतीय जनता पार्टी असेल, शिंदे गट आहे, आदरणीय आमचे बंधू विजयराव माने आहेत, आमचे दुसरे बंधू आदरणीय प्रकाश पाटील देवसरकर आहेत, असं काय आहे या जिनिंग प्रेसिंग मध्ये की यांना इतकी प्रतिष्ठा करावी लागली की यांना सगळ्यांना एकत्र येऊन सामान्य कार्यकर्त्यांच्या विरुद्ध, कार्यकर्त्यांसाठी लढणाऱ्या नेत्यांच्या विरुद्ध उभं राहावं लागलं. की बाकी कुणीही असो, जर तो सभासद नसेल तर त्याला दुकानाची किंमत 3 हप्त्यात द्यावं लागेल आणि ते सभासद किंवा सभासदाचं पोरग असेल तर त्याला 4 हप्ते केले होते. आज 65 दुकानामध्ये सगळेच्या सगळे शेतकऱ्याची पोर आहेत, भांबरखेड्यापासून मुरलीपर्यंत. हा अट्टहास कशासाठी? तिला गेले तिथं तर गुन्ह्यानं नांदायचं की नाही? प्रकाशराव नरवाडे सारख्या देव माणसाला अपक्ष ठेवता तुम्ही? म्हणजे तुम्ही तुमच्याच पॅनलच्या माणसाची माती खतणार, प्रकाशरावला मतदान करायला सांगणार, हे सांगायला कोणी इथं आपल्याला PhD किंवा डॉक्टर लागते का? आमचं असंच चालू आहे, कुठं गेलं की सुद्यानं राहायचंच नाही. 14 वर्ष पायपाट ठेवली तर पाईप वाकडा होईल पण आम्ही सरळ होणार नाही, असं आहे आमचं. सोन्याचे दिवस होते इथल्या शेतकऱ्यांना. जेठमलजी माहेश्वरी असतील, नारायणराव पाटील वानखेडे असतील, या महाराष्ट्राचा भूषण वसंतराव नाईक साहेब असतील, सुधाकरराव नाईक साहेब असतील, यांच्या दूरदृष्टीतून उभं राहिलेलं ते वसंत कारखाना आम्ही आमच्या डोळ्यानं 7 वर्ष बंद पडलेला पाहिलेला आहे. उद्याच्या प्रचार सभेमध्ये ते म्हणतील ही निवडणूक कारखान्याची नाही जिनिंगची आहे, पण कारखाना कोणी बंद पाडला हे सांगायसाठी नवीन आपल्याला माणूस लागत नाही, याच मातीतले माणसं आहोत आपण. News 15 मराठीसाठी प्रतिनिधी किरण मुक्कावार, उमरखेड, यवतमाळ.